आपली काय प्रतिक्रिया देणार? नमस्कार मंडळी, मी बऱ्याच वेळा इकडनं या हायवेने वापरत असताना डॉक्टर साहेबांनी जे बांधावर बांबूची लागवड केलेली आहे, फळझाडांची लागवड केली आहे, ते पाहून ॲटोमॅटिकच कोणताही मनुष्य असेल इकडनं जाताना तो एक आकर्षित होतो आणि प्रत्येकाला असं वाटतं म्हणजे जो हाडाचा शेतकरी असेल किंवा जो खरोखर मनापासून शेती करत असेल त्याला प्रत्येकाला हेवा वाटतो आणि आतमध्ये येऊन काय हेवं हे पाहावं अशी प्रत्येकाची साधारण इच्छा होते. आणि मी तर म्हणजे बऱ्याच वेळा डॉक्टर साहेबांच्या संपर्कातच आहे, कारण बऱ्याच गोष्टी मी डॉक्टर साहेबांकडनं शिकलो आहे. ते म्हणजे आता आंतरपीक म्हणून टरबूज असेल किंवा इतर काही म्हणजे बरेच असे वेगवेगळे जे प्रयोग आहेत, मी डॉक्टर साहेबांच्या संपर्कात राहून त्या शिकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो. आज मला सकाळी डॉक्टर साहेबांचा फोन आला की बुवा आपल्या इथे बांबूची तोडणी चालू आहे, तर जर जमत असेल तर आपण एक 10-15 मिनटं देऊ शकता का? मी म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही फक्त मला केव्हाही आरोडी मारा, मी म्हणजे तुमच्यासाठी वाटेल तेवढा दे, कारण ते म्हणजे मला माझ्या फायद्याचं जेव्हा तुम्ही जरी मला बोलवत असाल तर. आणि आज इथं आल्यानंतर मी ह्या बांबू तोड चालू असताना त्याची आपण समक्ष तुम्हीसुद्धा साक्षीदार आहात, आपण त्याची पाहणी केली आहे. आज काही झालं तर 35-40 फुट बांबूची साधारण 2.5-3 वर्षात वाढ झालेली आहे आणि हा खोडवा आहे, म्हणजे एकदा याची तोडणी झाली असं डॉक्टर साहेबांनी सांगितलं आणि समजा मी पण पाहिलेलं आहे ते. आणि अगदी एवढ्या कमी कालावधीत एक चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असे बांबू या ठिकाणी तयार झालेले आहेत. एका बेटवर साधारण 25-30-40 पर्यंत गेले असेल एवढी मोठी क्वांटिटी या बांबूची आहे आणि वाढसुद्धा तेवढीच झालेली आहे. खरोखरच शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचं आहे, त्याच्यामुळे आपल्या शेताची होणारी झीज तीसुद्धा थांबू शकते. ऊन वारा म्हणजे खूप मोठा जर वादळी वारा असेल त्याच्यापासूनसुद्धा आपल्या आतमध्ये असणाऱ्या पिकांचं संरक्षण होऊ शकतं. एकदम असा चांगला असा हा एक कल्पना आहे आणि ती डॉक्टर साहेबांनी अंमलात आणलेली आहे. आणि मी देखील अगदी 2-3 दिवसापासूनच डॉक्टरांच्या संपर्कात होतो आणि मला दादांनी सांगितलं, कालच आमची विठ्ठल ॲप्रो DCI या संस्थेची जी शेतकऱ्यांची चर्चासत्र आयोजित केलं होतं त्याच्यात मी पण होतो आणि तिथं आम्ही बांबूची मागणी नोंदवलेली आहे. एवढ्या 1-2 दिवसात आम्हाला बांबू मिळणार आहे. मी देखील माझ्या जवळपास 18 एकर क्षेत्र हे लेवल केलेलं आहे आणि त्याच्या ज्या बांधांवर जी जागा सुटमोकळी जागा त्याच्यावर बांबू लागवड करणार आहे. आणि अगोदर देखील मी काही 5-7 बेटं लावलेली आहेत, ते अगदी चांगला रिस्पॉन्स आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खूप असं फायद्याचं हे एक हा प्रयत्न राहील असं मला वाटतं. शेतकऱ्यांनी म्हणजे बांधावर बांधांना करता बांबूचे झाडं लागून आपण उत्पन्न घ्यावा असे आपण आव्हान करणार का? हो बिलकुल, की म्हणजे याच्यामुळे आपला जो 2 शेतकऱ्यांचा जो आपसातला तंटा आहे तोही मिटू शकतो, त्याच्यामुळे आपलं सामंजस्य कायम राहून आणि त्याच्यातनं आपल्याला 2 पैसे उत्पन्नाचाही स्रोत राहील आणि आपल्या बांधाची हद्दही कायमस्वरूपी राहील. अगदी ते देखील याच्यातनं तोही प्रश्न सॉल्व होऊ शकतो. आणि यापासून काय फायदा मिळतो आणि शेतकऱ्यांना काय आव्हान करणार? शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र वामन निकम, राहणार मातला, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. आज मी हे आपण बांबू जे बघतायत हे 6 वर्षापूर्वी लागवड केलेली आहे आणि जी एक विठ्ठल ॲप्रो BCI ही संस्था आहे त्या अंतर्गत ही रोपं आम्ही वाटप केली होती, त्याचाही फायदा घेतला. आणि आमचं जी शेती आहे चोपडा बरणपूर रस्त्याला असल्यामुळे साहजिकच रोडच्या साईडला जागा भरपूर पडलेली होती, मोठे मोठे बांध होते, मग पावसाळ्यात माणसालाही काम नव्हतं आणि मलाही काम नव्हतं, त्यामुळे मी साफसफाई करत असताना मनात कल्पना आली एवढी जागा जर आहे पडलेली हिचा उपभोग कसा घेता येईल, तर मी त्या प्रयत्न करून आणि त्या प्रेरणेने बांबू लागवड केली मित्रांनो. आणि या बांबूंची 3 वर्ष झाली, एक तोडणी झाली आणि दुसरी तोडणी आज चालू आहे. प्रत्येक बेटावर 30-70 बांबू जवळजवळ 20-25 फुटाचे आपण बघाल किंवा आम्ही बघितले. आणि बांबूपासून बांबूचं उत्पादन मला गेल्या 3 वर्षापूर्वी जवळजवळ 1,20,000 बांबूचं उत्पादन झालं बांधावर आणि यावर्षी जवळजवळ 1,50,000 बांबू. आणि बांबूंची संख्या जर बघितली जवळजवळ 1,500 ते 2,000 बांबू आज मला निघतील तोडणीला असा अंदाज आहे. आणि याच्यापासून बांधाला जी लागवड केली मी
आज उष्ण वाऱ्यांपासून पिकांचं संरक्षण होतं आहे, परत जे जोराचे वारे येतात त्यापासून केळी असेल किंवा इतर पिकं असतील यांचं वारारोधक म्हणून एक फायदा होतो आहे. दुसरं, आज हायवेला जो आज वाहन प्रदूषण वाढलेलं आहे त्यामुळे वाहनांपासून मिळणार होणारा प्रदूषण टाळण्यासाठी हा एक चांगला प्रकल्प होऊ शकतो आणि तो एक फायदा कार्बन क्रेडिटचा मला झाला. आणि दुसरं, जमिनीची धूप थांबली आणि शेताला एक वेगळं गेटअप मिळालं. जसं आपण स्त्रीने पदर डोक्यावर घेतल्यावर तिला चांगलं रूप दिसतं किंवा तिचं सौंदर्य वाढतं, तसं बांधावरची फळबाग जर लावली मित्रांनो किंवा बांबू लावले तर आपल्या शेतीचंही सौंदर्य वाढेल. आणि त्याचबरोबर आम के आम गुठली के दाम या प्रचलित म्हणीनुसार आपल्याला बांबूचं उत्पादनही मिळतं आणि होणारे फायदे मी जे सांगितले अशा प्रकारे फायदे होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिथे मोठी जागा मिळेल, जसं उदाहरणार्थ गावाचा रोड असेल, नाला काठी असेल किंवा हायवेला लागत नसेल, अशा ठिकाणी वृक्षारोपण करून फायदा घ्यावा. आणि विशेष करून आज आमचं चोपडा तालुक्यात विठ्ठल ॲप्रो बी सी आय आणि डॉक्टर प्रशांत राजपूत यांचं अरण्य फार्ममार्फत शेतकऱ्यांना मोफत रोपं दिले जात आहेत आणि त्याचाही फायदा मी यावर्षी घेतो आहे. आणि बरेच आमच्या परिसरातले शेतकरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी बघितल्यानंतर त्यांनाही एक प्रेरणा मिळाल्यामुळे तेसुद्धा आज डिमांड करतात आम्हाला बांबू लागवड करायचे अशा पद्धतीने. आणि MRGSमध्ये असेल कृषी विभागाच्या योजना आहेत, त्यात बांबू असेल फळबाग असेल त्यांचाही शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा. आणि एकंदरीत निसर्गाचा समतोल कसा राखला जाईल आणि पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल हे पण आपल्याला बघणं काळाची गरज आहे. त्याचबरोबर पाणी जिरण्यासाठीसुद्धा बांबूचा उपयोग होतो, मुळ्यांपासून बांबूचं खाली जे पाणी मुरतं त्यात वॉटर लेवलसुद्धा वाढेल आणि पाणी ची आपल्याला जी पातळी आहे तीसुद्धा वाढत येईल. एवढंच मी शेतकरी बंधूंना सांगतो, जास्तीत जास्त बांधावर फळबाग आणि बांबू लागवड करून आणि इतर चांगले वृक्ष लागवड करून आपण पर्यावरणाचा समतोल राखावा ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय